छगन भुजबळवर गुन्हा दाखल करण्याची मराठा समाजाची मागणी। इस्लामपूर पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांना दिले निवेदन। मराठा समाजाच्या भावना दुखावून राजकीय पोळी भाजणारे तसेच मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष घडवू पाहणाऱ्या छगन भुजबळ यांच्यावर जातीजातीत तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याबद्दल व दंगल घडवण्याचे षडयंत्र रचल्याकामी गुन्हा दाखल करावा, त्यांना मंत्रीपदावरून पदाच्युत करावे या मागणीचे निवेदन आज मराठा समाजाच्या वतीने इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांना देण्यात आले। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत छगन भुजबळ यांचा निषेध केला। यावेळी दिग्विजय पाटील, प्रवीण पाटील व युवक उपस्थित होते। यावेळी दिग्विजय पाटील म्हणाले की संविधानिक पद्धतीने निदर्शन करणार असून गावगाड्यात गुण्या गोविंदाने सर्व सुखदुःखात एकत्र असणारे, एकत्र राबून कष्टाचे भाकरी खाणारे दोन मोठे समाज घटक एकमेकांसमोर आणून शांतता व सुव्यवस्था बिघडली पाहिजे असा जाणीवपूर्वक प्रयत्न करून गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य करणारे छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे, तसेच जे जामिनावर बाहेर आहेत त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यात आरोपी असल्याचे माहिती मिळते। याबाबत योग्य त्या यंत्रणेकडून सखोल चौकशी व्हावी व संबंधिताचा जामीन रद्द करण्याबाबत कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी आज इस्लामपूर पोलिसांना निवेदन दिल्याचे पाटील यांनी सांगितले। आहे मुंबईमध्ये राहणारा, आज आम्हाला कळतंय की जामिनावरनं बाहेर सुटून तो मंत्रीपदावर आरूढ झालेला आहे आणि मराठा समाजाबद्दल अतिशय घाणेरडे विचार जाहीरपणानं व्यक्त करत आहे। या इस्माचा नामे छगन चंद्रकांत भुजबळ या माणसाचा आम्ही जाहीर निषेध करतो। हा माणूस दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे त्याच्या भाषणांमधून। हा ओबीसी समाज जो गावगड्यामध्ये आमच्या सोबत आहे, कष्टाची भाकर खाणार आहे, सुखदुःखात आमच्या सामील होणार आहे, त्या समाजाला चिथावणी देत आहे आणि चुकीच्या पद्धतीचे मांडणी आणि वक्तव्य करत आहे। या माणसावर दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी गुन्हा दाखल व्हावा आणि हा माणूस वैद्यकीय करण्यासाठी जामिनावर बाहेर असल्याचं आम्हाला कळतंय, पण तो मराठ्यांविरोधात सभा घेत सुटलाय, ज्याला या सरकारनं पायबंद करावा, अन्यथा मराठे गप्प बसणार नाहीत। आम्ही शांततेच्या मार्गानं मराठा आरक्षणाचे योद्धा मनोजदादा जरांगे यांच्या सोबत अत्यंत संवैधानिकपणे आणि शांतपणे राहतोय, याचा चुकीचा अर्थ काढू नये। आमच्या मनात ओबीसी समाजाबद्दल कोणताही द्वेषभाव असण्याचं कारण नाही, ते आमचे बांधव आहेत। त्याच्यामुळं हा नसता उद्योग छगन भुजबळनं बंद करावा, नाहीतर मराठे त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाहीत हे मी ठासून सांगतो।